काल महाराष्ट्र शासनाने आपल्या संकेतस्थळावर एक शासन आदेश अपलोड केला होता। हा शासन आदेश काय होता हा भाग वेगळा आहे, त्याच्यामध्ये गडबड तर होतीच होती, परंतु काल अपलोड केलेला हा शासन आदेश आज मात्र शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत नाही। हा प्रकार गंभीर आहे। शासनावर एकदा, शासनाच्या वेबसाईटवर एकदा एखादा अभिलेख अपलोड झाला की तो सहजासहजी काढून टाकता येत नाही, म्हणजे काढून टाकता येत नाही। त्याच्याऐवजी पहिला शासन आदेश का रद्द केला हे सांगून दुसरा शासन आदेश अपलोड करायचा आणि मग पहिला काढायचा असेल तर तो काढायचा अशी कायद्यामध्ये तरतूद आहे। तसंच अशा प्रकारची जे लोक कार्यवाही करतील त्या कर्मचाऱ्यावर आणि अधिकाऱ्यावर कारवाईची सोयसुद्धा नियमामध्ये आहे। असं असतानाही शासन संकेतस्थळावरचा हा जी आर काढून टाकणं ही अत्यंत बेजबाबदारपणाची आणि बेकायदा कृती आहे। याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे आणि अशा पद्धतीने काही काळासाठी शासन आदेश अपलोड होत असतील तर ते महाराष्ट्राचं ई गव्हर्नन्स आणि ई ऑफिस याची थट्टा करणं, त्याच्यावर शंका घ्यावी असा वाटणारा हा प्रकार आहे। या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेलीच आहे, परंतु अशा प्रकारच्या शासन आदेशाशी खेळवाड करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी आता जनतेनेही पुढाकार घेतला पाहिजे, नाहीतर आपल्या सोयीचे जीआर काढून, सोयीचे शासन आदेश काढून ते दुसऱ्या दिवशी नाहीसे केले जातील आणि महाराष्ट्रामध्ये हलकल्लोळ माजेल। याच्यावर नागरिकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शक्य होईल त्या मार्गाने शासनाकडे आपली तक्रार नोंदवली पाहिजे। धन्यवाद।